92% झालं. फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू. आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे संघटनेचे, तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे. परंतु हे करत असताना आमच्या मित्रपक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर किंवा रासपला गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्या बद्दलची खबरदारी घ्यायची, तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे. कारण आमच्या जास्त जागा ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहेत, त्याच्यावर तसा वेळ पण आहे. जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे, त्या पद्धतीनं लवकरच जाहीरनामा दिला जाईल. आणि जे जे उमेदवार ज्या ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्त्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या परिचय पत्रकाच्या द्वारे करणार आहोत. अशा पद्धतीनं आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपची कोण त्याच्यामध्ये असावे, राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, रासप आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याहीबद्दल आमची चर्चा 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि ती पण आम्ही त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे. आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत, मला विश्वास आहे. आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्याकरता महाराष्ट्र पण कुठं मागू राहू नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम करू. रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली, शिरूरची ते कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं, अरे वा हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटू, व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो, पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे. तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता, मी इतकं स्वच्छ सांगितलं, 99% आमचा निर्णय झालेला आहे, 100% 28 तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे. त्यावेळेस भाजप किती, राष्ट्रवादी किती, रासप किती, शिवसेना किती, असे सगळे आपल्याला सांगणार. त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो 28 तारखेला घेऊ.